नमस्कार, सादर आहे तेजोमय। स्वामी विवेकानंदांच्या अमृतमय जीवनावर आणि तत्वज्ञानावर आधारित एक नृत्यमय आदरांजली, ज्याच्या भावपूर्ण विशाल डोळ्यातून केवळ करुणाच पाझरत होती, ज्याच्या प्रकाशमय उपदेशाने सर्व मानवजातीचं कल्याण झालं, अशा कर्म ज्ञान आणि भक्तीचा त्रिशूल धारण केलेल्या शिवसदृश्य स्वामी विवेकानंदांना त्रिवार वंदन। जय वीरेश्वर विवेक भास्कर, जय वीरेश्वर विवेक भास्कर, जय जय श्री विवेकानंद, जय जय श्री विवेकानंद, जय वीरेश्वर विवेक भास्कर, जय जय श्री विवेकानंद। इंदु निभानन सुंदर लोचन विश्व मानव चिरवंद्य। भौतिक सुखाच्या जंजाळात आपण फसत चाललो आहोत, यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे देवीची आराधना। आणि आपल्या काव्यात स्वामीजी म्हणतात, हे कालिमा, माझ्या हृदयातल्या मोह माया काम क्रोध यासारख्या विकारांचा नाश करून त्या पवित्र हृदयावर तू नृत्य कर। फुले फूल सुरभी व्याकुल अली गूंज रहे चारों ओर, फुले फूल सुरभी व्याकुल अली गूंज रहे चारों ओर। जगती तल में सकल देवता भरत शशि मृदु हसी लोर, फूले फूल सुरभि व्याकुल अली गूंज रहे चारों ओर, फूले फूल सुरभि व्याकुल अली गूंज रहे चारों ओर। रुद्र रूप से सब डरते हैं, देख देख भरते हैं आह। रुद्र रूप से सब डरते हैं, देख देख भरते हैं आह। मृत्यु रूपिणी मुक्त कुंतला माँ की नहीं किसी को चाह। सत्य स्वरूपा सत्याधार, काली सुख वनमाली तेरी माया छाया का संसार। शीघ्र मर्म का कर उच्छेद, शीघ्र मर्म का कर उच्छेद, है काल के माँ कराल के। शीघ्र मर्म का कर उच्छेद, शीघ्र मर्म का कर उच्छेद, इस शरीर पर प्रेम भाव यह सुख सपना माया कर भेद। इस शरीर पर प्रेम भाव यह सुख सपना माया कर भेद। स्वार्थ साध सब मान हृदय हो महाशमशान,
नाचे उस पर श्यामा लेकर घन रण में निज भीम कृपाण। चूर चूर हो स्वार्थ साध सब मान हृदय हो महाशमशान। नाचे उस पर श्यामा लेकर घन रण में निज भीम कृपाण। चूर चूर हो स्वार्थ साध सब मान हृदय हो महाशमशान। नाचे उस पर श्यामा लेकर घन रण में निज भीम कृपाण। चूर चूर हो स्वार्थ साध सब मान हृदय हो महाशमशान। नाचे उस पर श्यामा लेकर घन रण में निज भीम कृपाण। नाचे उस पर श्यामा लेकर घन रण में निज भीम कृपाण। घन रण में निज भीम कृपाण। घन रण में निज भीम कृपाण। शिकागो इथल्या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामीजींच्या व्याख्यानातला प्रत्येक शब्द म्हणजे धगधगती ज्वाला होती। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं स्वामीजींनी म्हणताच संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झालं। पण तिथेही स्वामीजींना त्यांची मातृभूमी बोलावत होती, त्यांच्या गुरूंचे शब्द त्यांना आठवत होते। त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं होतं, धर्म गरिबातल्या गरिबाकडे घेऊन जा, गरिबांचा उद्धार कर, हृदयात माणुसकी फुलव, मानव धर्माचा प्रसार कर। आणि स्वामीजींना काव्य स्फुरलं, खंडन भवभंजन जगवंदन।
रे ग ग ग रे ग प प प ग प ध ध द प ध सा 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 रे ग रे ग प ग प ध प ध सा सा रे ग रे ग प ग प ध प ध सा सा रे ग रे ग प ग प ध प ध सा ध सा सा रे ग रे ग प ग प ध प ध सा ध सा सा रे ग रे ग प ग प ध प ध सा ध सा ध सा ध सा ध सा ध सा उगवत्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे स्वामी विवेकानंद विश्व मानव झाले. स्वामीजींचे कार्य सामाजिक, राजकीय आणि आत्मिक उत्थानाचे होते. आत्म्याची मुक्तता हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. भावविभोर होऊन आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या समोर चिदानंद रूप शिवोहम असे ते गायचे तेव्हा दोन्ही पवित्र आत्मे परमतत्वाशी एकरूप व्हायचे. च ज्ञान नेत्रे न च व्योम भूमि न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम शिवो न मैं द्वेष रागो न मैं लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न मैं द्वेष रागो न मैं लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् शिवो मृत्युर्शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न मे मृत्युर्शंका न मे जाति भेद पिता नैव
बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं शिवो स्वामी विवेकानंद म्हणायचे, ईश्वर हा सर्वज्ञ कवी आहे, त्याच्या ओळीतून शब्दातून शाश्वत अनंत वाहत आहे। हे ब्रह्म काव्य जाणून घेण्यासाठी ज्या स्थितीची आवश्यकता असते त्या समाधिस्थ स्थितीचं वर्णन स्वामीजी आपल्या काव्यात अशा प्रकारे करतात। चरा
आकाशे जगो संसार भाषे उठे भाषे दुबे पुनो गोचरम बुझे Oh.